पक्षसंघाने जवळजवळ अधिराज्य गाजवलेलं आहे. बरोबर आहे. धुमाळ सर खरोखर जय बजरंग घोरसई या सगळ्या एक जबरदस्त नाव या भिवंडी तालुक्यात नाही तर ठाणे जिल्ह्यामध्ये नाव कमवलेलं आहे. जयबजरंग घोरसई विपक्ष विलासमध्ये राहणार हा सामना आपण पाहतोय. पहिला फलंदाज बाजून फॅनमध्ये फिरत नवीन फलंदाज नितीन येतोय. सामना करेल गोलंदाज मयूर याचा. यावेळी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न चांगल्या चेंडूच्या हाताने आपण गुड लेन स्पॉटर चेंडू पेचवून यशाच्या हातामध्ये स्थिरावतोय. मयूर केने नक्कीच यंदाच्या हंगामाचा विचार केला. जो पहिला चषक झाला होता नगरसेवक चषक त्या चषकामध्ये या गोलंदाजाने चांगली गोलंदाजी करताना बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट हे पारितोषिक पटकावलं होतं. सलग चार चेंडूमध्ये चार विकेट घेण्याचा पराक्रम त्या चषकामध्ये या गोलंदाजाने केला होता. यावेळी आडव्या बॅटने फाईन खेळलेला आहे. फाईन लेग रिझन मध्ये चांगली क्षेत्ररक्षण अमोल शॉट फाईन लेग लेग रिझनला आणि तो पण एक धाव पूर्ण करतो फलंदाज नितीन. एका धावीने धाव संघटन झाली ती दोन धावा. साई सगार डीजे कुठे असतील त्याने इकडे यायचंय. सुजित प्रेत व्हीआयपी कक्षाकडे यायचंय. साई सागरचा प्रोपरायटर सुजित धाव संघतोय. एक बाद दोन सुरज केने मात्र अंतिम अकरा मध्ये खेळताना दिसत नाही घोरसई संघाकडून. यावेळी पावलांचा वापर केलेला इनफिल्डच्या वरून अतिशय उत्कृष्ट फाटका लॉंग ऑफ रिझन मधून चिनू जाते सीमा पार आकर्षक चौकार. तो पत्ता करतो फुल पावरफुल अतिशय उत्कृष्ट चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या चार निवडून झाली ते सहा. चोवीसच लक्ष एक मापक लक्ष आहे आणि मापक लक्ष्याचा पाठला करताना पण पाहतोय विलास स्मृती राहणारा संघ. पहिले षटक मार्गस्थ आहे. मयूर केने पहिल्या षटकात आलोय. सामना करेल फलंदाज पुन्हा एकदा भावेश. यावेळी पुन्हा एकदा पावलांचा वापर आणि एक्स्ट्रा कवरच्या वरून चेंडू टोलवलेला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय कपिल केने याच्या माध्यमातून आणि तोपर्यंत तीन धाव पूर्ण करतात फलंदाज. मात्र आपल्या संघासाठी महत्वपूर्ण धाव तिथे वाचवलेले कपिल याने. या तीन धावीने धाव संघटून झाले ते नऊ धावा. बरोबर आहे. तुम्हाला आता मात्र चांगली कामगिरी करतोय या भावेश. मात्र एक क्षेत्ररक्षण जर बघितलं तर जबरदस्त असा एक धाव आपल्या संघासाठी वाचवलेला आहे धुमाल. धाव संघ एक बाद नऊ. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर विलास स्मृती राहणार संघ चोवीस या लक्षाचा पाठला करताना. यानंतर सामना मित्र आपण पाहणार या सामन्यामध्ये विजय संघ विपक्ष एकविरा मानकुले आणि त्यानंतर नील एंटरप्राइजेस टेंभोली चॅम्पियन ट्रॉफी आणि सूरज चषकाचा विजेता संघ विपक्ष सरपंच चषक कोणचा विजेता संघ वडनगर इलेव्हन या संघाला आपण एक्शन मध्ये पाहणार आहोत. पंकज येतोय गोलंदाजा मार्कवर. सामना करेल फलंदाज भावेश. धावसंख्या पाहतोय एक बाद नऊ. विखुरलेले क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. यावेळी अप्रतिम चेंडू शरीराचा वेध घेणारा चेंडू होता. एक चोटी धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न तिथे केलेला आहे. लेग बाजचा इशारा होतोय पंचांकडनं. धावसंख्या सिंगल दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते दहा धावा. एक लॉ स्कोरिंगचा सामना आपल्याला पाहायला मिळतो. व्यस्तमध्ये राहणार विपक्ष जयबजरंग घोरसई या दोन संघामध्ये आज पहिल्या सामन्यात एकविरा मानकुले संघाने विजय संपादन केला होता काजल स्पोर्ट्स पूर्ण या संघासमोर. यावेळी चेंडूला हुक केलेला आहे. चेंडू हवेमध्ये चेंडू क्षेत्ररक्षक अंबोल सुरेख जैन आणि दुसरा फलंदाज फेल दुसरा हादरा बसतो विलासमध्ये राहणाऱ्या संघाला. अप्रतिम क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय.
ते अमोल केने याच्या माध्यमातून संतोष जी गोंदले आपणास विनंती असेल की आपण आमच्या व्यायापीठ आयोजन यायचं आहे आपलं बायोफ्रेम क्रीडा मंडळ आणि तारसपूर दिव्य आयोजित ग्रामीण सम्राट बालेमाम चषकामध्ये हार्दिक स्वागत आहे. नक्कीच त्यांचे सुपुत्र बायोफ्रेम क्रीडा मंडळ मध्ये खेळताना आपण पाहतोय जितू गोंदले आहे ना, आणि त्यांना मित्रांनो उद्या आपण सुपर संडे मध्ये एक्सेल मध्ये पाहणार आहोत. कारण संतोष स्मृती केवणे देवी या संघाने या स्पर्धेमध्ये आतापर्यंत उत्कृष्ट प्रदर्शन केलेलं आहे. पहिल्याच दिवशी दोन सामने दिमागदार जिंकलेले आहेत. नवीन फलंदाज अक्षय येतोय, अक्षय चौधरी, मात्र सामना करेल फलंदाज भावेश. यावेळी कवरेजमध्ये चेंडू टोलवलेला आहे, शतरक्षक चेंडूच्या मागे धावतोय आणि चेंडू जाते सीमापार चौकार. चांगला प्रयत्न तिथे केला होता स्वीपर गडला, मात्र चौकार अडू शकला नाही. या मैदानावर पहिल्या दिवशी आदिराज गाजवला होता संतोष स्मृती केवणे देवी संघाने दोन सामने जिंकले होते. त्यानंतर केवणी स्पोर्ट्स केवणी विरत आणायचे दापोडे आणि दिवासपूर दिवा या संघाने पहिला दिवस अक्षरशः गाजवला होता. यावेळी केवळ चेंडूला पुश केलेले, धावसंख्या सिंगल अडून झाले ते 15. 24 लक्ष आणि 24 या लक्षाचा पाठला करताना आपण बघतोय विलासमध्ये राहणार संघ. दुसऱ्या दिवशी तन्मय स्पोर्ट्स वडवली सी संघ, त्यानंतर जयदुर्गा भादवड संघाने नक्कीच चांगलं प्रदर्शन केलं होतं. दि ग्रेट महाराज जीवचंद्र या संघाने चांगलं प्रदर्शन केलं होतं. यावेळी चेंडूला हुक केलेला आहे, फॅन केलेला आहे, फॅन लेग रिझर्व मधून चेंडू जाते सीमापार चौकार. या चौकारी धावसं करून दिले ते 19. केवळ 5 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी विलासमृती राणाला संघाला. विलासमृती राणा संघाने या मैदानावर या अगोदर गुड बाय स्किनदेव चषक पटकावला होता. यावेळी मिस्टर मिंग फटकाय, मात्र क्षेत्ररक्षकापासून दूर स्कोरलेग रिझनमध्ये चेंडू जोपर्यंत अडवला जातोय तोपर्यंत दोन धाव पूर्ण करतात फलंदाज. आणि दोन धावीने विलासमृती राणा संघाची धावसंख्या झालेली आहे ती 21 धावा. आपल्यामध्ये आगमन झालेलं आहे नुकतंच आम्हाला मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफी ज्यांच्याकडून स्पॉन्सर केली गेलेली आहे संतोष देऊ गोंदले साहेबांचा, ज्यांनी स्वर्गीय सुरेखा देऊ गोंदले यांच्या स्मरणार्थ मला मॅन ऑफ द सिरीज मालिका ट्रॉफी स्पॉन्सर केलेली आहे. आणि त्यांचं आमच्या वेस्टमध्ये आगमन झालं, त्यांचं हार्दिक स्वागत आहे. नंतर आपण त्यांना सन्मानितही करणार आहोत. तर दोन षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय झालेली आहे ती 21. केवळ 5 धावांची आवश्यकता आहे एक लॉस करीनचा सामना. कारण फ्लॉप फलंदाजी आपण पाहिले ती जबरदस्त गोलसई, जेवढं मोठं नाव आहे त्या नावाला लौकिकाला साजेशी फलंदाजी ते करता आलेली नाही. आणि परिणाम स्वरूप आपण पाहतोय फक्त 3 धावांची आवश्यकता. आपण वळूया स्वागत सत्काराकडे. आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत ज्यांच्याकडून आम्हाला मॅन ऑफ द सिरीज ट्रॉफी स्पॉन्सर झालेली आहे संतोष देऊ गोंदले साहेबांचा इथे सन्मान केला जात आहे. आपण पाहू शकता शॉल, त्यानंतर सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित केलं जात आहे ज्यांच्याकडून मालिकावीरा ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर केले गेलेले आहेत. इन मेन 3 धावांची आवश्यकता आहे तिवला स्मृती राहणार या संघाला. एकूण माडगुळी संघाचा संघ नाही, आपण नाणेफेकी कक्षामध्ये यायचं आहे. यावेळी केवळ चेंडूला दिशा दिलेली आहे एका धावेसाठी, धावसंख्या सिंगल ओढून दिलेली आहे ती 22 धाव. यानंतर सामना मित्र आपण पाहणार होतो एकवीरा मानकुले आणि या सामन्यामधील विजय संघ. जवळजवळ विजयाच्या उंबाट्यावर आपण पाहतोय विलासमृती राणाला संघ. कपिल केने गोलंदाजी मार्गावर, सामना करेल फलंदाज अक्षय चौधरी. यावेळी चेंडूला टोलवलेले ते लॉंग ऑफ रिझनमध्ये हरित चेंडू झेपावतोय तोपर्यंत एक धाव पूर्ण आणि एका धावीने स्कोर लेवल झालेला आहे. फक्त एका धावीची आवश्यकता आहे
सामना जिंकण्यासाठी विलास मात्र राणाले संघाला। आणि अशा प्रकारे हा सामना जिंकलेला विलास मात्र राणाले संघाने, अभिनंदन विलास मात्र राणाला आणि हॅडलक अज्जाबाजन गोरसई। तर या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच भावेश इज द मॅन ऑफ द मॅच। लगेच एकविरा मानकुली संघाचा संघ नाही का आपण नाण्यापेक्षा यायचं आहे, तसेच विलास स्मृती राणा संघाचा संघ नाही आपणही नाण्यापेक्षा यायचं आहे। भावेश ठरलाय मॅन ऑफ द मॅच, भावेश पण पुढे यायचं आहे आणि मॅन ऑफ द मॅच चा अवॉर्ड भावेशला दिलं जाईल। एकुरा मानकुले संघाचा संघ नायक आणि विलास स्मृती राणा संघाचा संघ नायक, दोन्ही संघाचा संघ नायक नाण्यापेक्षा यायचं आहे, तसेच भावेश आपण मॅन ऑफ द मॅच चा अवॉर्ड घेण्यासाठी यायचं आहे। निलेन डब्बाच्या टेंबोळी संघाचे आगमन झालेले, त्यांचंही हार्दिक स्वागत आहे। वेलकम कुमार, हर्षद, ऋषी, आपलं हार्दिक स्वागत आहे। आज मात्र मातबर संघानं एक्शन मध्ये पाहणार आहोत, मात्र यंदाच्या हंगामातील नंबर वन संघ जेव्हापासून गोळसे संघाचं आव्हान नुकतंच संपुष्टात आलेलं आहे। फलंदाजीचा फ्लॉप शो आपल्याला पाहायला मिळाला होता, निश्चंक धावसंख्या आणि परिणामस्वरूप सहजरित्या आव्हान पेललं होतं ते विलास मात्र राणा संघ। भावेश ठरलाय या सामन्याचा सामनावीर, भावेश आपण पुढे यायचा आणि भावेश मॅन ऑफ द मॅच चा अवॉर्ड सर्वप्रथम आकर्षक ट्रॉफी दिली जाईल। मॅन ऑफ द सिरीज स्पॉन्सर सन्मान्य संतोष गोंदले साहेबांना विनंती असेल की आपण आपल्या सोबत आकर्षक ट्रॉफी जे आम्हाला स्पॉन्सर केलेल्या परेश प्रकाश भोईर, स्वर्गीय प्रकाश ब्राह्मो भोईर यांच्या स्मरणार्थ परेश प्रकाश भोईर यांच्याकडून स्पॉन्सर मॅन ऑफ द मॅच ची आकर्षक ट्रॉफी दिली जाते संतोष गोंदले साहेबांकडून। त्यानंतर कोल्ड ड्रिंक्स जे आम्हाला स्पॉन्सर केलेले मोरेश्वर तुकाराम भोईर साहेबांनी, आणि हे देण्यासाठी मी आमंत्रित करतोय मोरेश्वर तुकाराम भोईर साहेब, त्यांच्याच माध्यमातून हे आम्हाला कोल्ड ड्रिंक्स स्पॉन्सर केले गेलेले। तर नाणेपेक्षा राहायचा एकविरा मानकुली संघाचा संघ नाही आणि विलास स्मृती राणा संघाचा संघ नाही, दोन्ही संघाचे संघ नाही लगेच टॉस करण्यासाठी आमच्या टॉस बॉक्स मध्ये यायचंय। तर दोन्ही संघाचे संघ नाही का आपण नाण्यापेक्षा यायचंय। मोरेश्वर भोईर साहेब यांनी भारत मुकादम साहेबांच्या सुभाषे नाणेफेक केली जाईल। एकवर मानकुल विपक्ष विलास मुद्री राणाल या दोन संघामध्ये नाणेफेक केली जाणार आहे। दोन्ही संघांना ऑल द बेस्ट देताना आमचे मान्यवर। छापा कॉल आहे आणि मात्र आलेला आहे काटा। एकूण मानकुली संघाच्या संघ नाही कारण नाणेफेक जिंकलेले, दोन्ही मान्यवर विनंती असेल की आपण वी आय पी डायची सोपा उडवायचे। एकूण मानकुली संघ नाही नाणेफेक आपण जिंकलेले, नाणेफेक जिंकल्यानंतर काय नाही असेल फलंदाजी, प्रथम फलंदाजी स्वीकारलेला आहे। पहिल्या सामन्यामध्ये फलंदाजी करताना अतिशय उत्कृष्ट निर्णय तुम्ही जो घेतला होता तो साबित झाला होता, कारण तो सामना आपण जिंकला होता। पुन्हा एकदा फलंदाजी स्वीकारलेले, तर निर्धारित चार षटकामध्ये मागच्या सामन्यामध्ये 50+ धावा आपण केले होते, या सामन्यामध्ये किती धावांपर्यंत मजल बांधण्याचा प्रयत्न असेल 40+ करण्याचा प्रयत्न करू नक्कीच। एकूण मानकुले विलास मध्ये राहणार, दोन्ही तालुका क्रिकेटमधील बलाढ्य संघ आहेत, तर एक चांगली लढत प्रेक्षकांना पाहायला मिळेल। हा नक्कीच, आपल्या संघ हार्दिक शुभेच्छा। चिराग नाणेफेक आपण हाडलेले, नाणेफेक हाडल्यानंतर प्रथम आपल्याला क्षेत्ररक्षण करायचं आहे। नाणेफेक जर आपण जिंकले असते तर काय नाही असतं, फिल्डिंगच केली असती आणि आपल्याला फिल्डिंगच मिळालेली आहे। प्रथम क्षेत्ररक्षण करायचं आहे, तर समोरील संघ तालुका क्रिकेटमधील एक बलाढ्य संघ आहे,
या संघाला निर्धारित चार षटकामध्ये किती धावपळ रोखण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी धावपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू, कारण की जे समोरची टीमचे प्लेयर आहे त्यांना आम्ही लहानपणापासून बघतोय, खेळतोय, तकदीर दादा, यशपाल दादा आहे, दीपेश दादा आहे, त्यामुळे बॅटिंग लाईनअप तर फार स्ट्रॉंग आहे त्यांची, मग कमीत कमी धावपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. नक्कीच, आपल्या संघाचा जर आत्मविश्वास पाहिला तर खूप वाढलेला आहे, कारण याच मैदानावर न्यू क्लब पिंपलनेर संघाला पराभूत करून आपण उपसभापती चषकर नावकोळ्या जे गुडबॉयज कम्युनिटी संघाने स्पर्धा आयोजित केली होती, नक्कीच तोच आत्मविश्वास जेव्हा गुरुसे संघाविरुद्ध पाहायला मिळाला, नंबर वन संघाला या स्पर्धेमधून गाशा गुंडाळावं लागलेला आहे, तर तोच आत्मविश्वास घेऊन या सामन्यामध्ये खेळण्याचा प्रयत्न असेल का? हो नक्कीच. आपल्या संघात हार्दिक शुभेच्छा. तर मित्रांनो, नाणेफेक झालेली आहे, नाणेफेक जिंकलेली आहे ती तकदीर माली. एकूण मानकुली संघाच्या संघाने प्रथम फलंदाजी करता निर्णय घेतला आणि गोलंदाजी करण्यासाठी अहमद इकबाल चिराग मालीच्या संघाला विलासमती राहणार आहे संघाला. बॅक टू कमेंट बॉक्स. धन्यवाद धुमाल सर, खरोखर जबरदस्त असा सामना पाहायला मिळणार आहे दर्शकांना, कारण एक एक सामना हे दोन्ही संघाने जिंकलेला आहे, म्हणजे दुसऱ्या फेरीतील हा सामना सुरू झालेला आहे. बघूया या दुसऱ्या फेरीतील पहिला सामना तुम्ही पाहताय मित्रांनो, एकविरा मानकुले आणि विलासमती राहणार या दरम्यान. संघाचे कर्णधार टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. नील एंटरप्राइजेस टेंभोली आणि वरुण अवघर इलेव्हन या दोन्ही संघांना मी विनंती करतोय, एक पाटचा खेळ इथं संपल्यानंतर तुम्ही तर टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. मित्रांनो, दुसऱ्या पाटीतील हा पहिला सामना आहे, तुम्ही पाहताय एक जबरदस्त अशी स्पर्धा इथं ठेवलेली आहे. बॉयफ्रेंड क्रीडा मंडळ तारस्व डिवे आयोजित प्रवीण पाटील यांच्या माध्यमातून एक जबरदस्त मोठा इव्हेंट स्पर्धा ग्रामीण सम्राट बाळ्यामामा चषक 2020 या चषकामध्ये सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतोय. जाऊया वळूया मैदानाकडे मित्रांनो, जबरदस्त सामना पाहायला मिळणार आहे. एकविरा मानकुली आणि विलासमती राहणार या संघा, या दोन संघात काय घडतंय, काय बिघडतंय, कशा प्रकारे द्वंद्व युद्ध होते ते पाहायचं आहे मित्रांनो, कारण हार मानायला कोणीच तयार नाही, मात्र हार केल्यानेच जीत निर्माण होते आणि एक संघाला हार हा शब्द पत्करलाच लागेल. तर बघूया दोन्ही संघामध्ये कशा प्रकारे सामना रंगतोय ते पाहायचं आहे. एका बाजूला एकविरा मानकुली आणि दुसऱ्या बाजूला विलासमती राहणार. तर मित्रांनो, दोन आघाडीचे फलंदाज इथं आलेले आहेत, फलंदाज आहेत ते यशपाल आणि तकदीर. तकदीरवर आपण नजर टाकली तर खरोखर आतापर्यंत चांगली कामगिरी केलेली आहे तकदीर यांनी, आणि यशपाल म्हटलं की एक धडाकेबाज फलंदाज. तर बघूया कशा प्रकारे पार्टनरशिप भागीदारी या दोघांमध्ये होत आहे, बघूया किती धावा इथं काढता येतं एकविरा मानकुलीच्या फलंदाज आणि कशा प्रकारे चांगली गोलंदाजी करून. तर मित्रांनो, सामना थोड्या थोड्या सुरू होणार आहे, तर
पंचांचा इशारा येतोय की हा सामना सुरू होतोय. पहिला षटक टाकण्यासाठी सज्ज होतोय चिराग, सज्ज होतोय समोर असणारा फलंदाज तकदीर नाव स्ट्राईकर जो फलंदाज आहे तो म्हणजेच यशपाल. पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय खारबाव एंड करून चिराग. पहिला चेंडू रक्षात्मक पद्धतीने डिफन शॉट केलेला आहे आणि डायरेक्ट हिट केलंय मात्र पॉप अँड क्रिस मध्ये तकदीर पोहोचलेला आहे. श्री गणेश होतोय एक धावणे चांगला चेंडू हातला होता सन्मान केला गेलाय. पहिला चेंडू तकदीर याने एक धाव इथं पूर्ण करतोय. संघाची धाव संख्या ती एक न वाढत सज्ज होतोय गोलंदाज चिराग. चिराग हाईटेट एक गोलंदाज आहे आणि टप्पा पडल्यानंतर चेंडू बाउन्स घेतोय. पुन्हा सज्ज होतोय खारभाव एंड करून पुढचा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज चिराग. त्यानंतर पुन्हा एकदा एक जबरदस्त चेंडू हातला होता त्रिफळाचित होतोय फर्निचर बिघडला जातोय. यशपाल याचा एकवीर मानकली या संघाला पहिला हादरा बसतोय. खरोखर जर क्रीडानगरीचा जर विचार केला देवेंद्र तर एक एक धावांसाठी खूप झगडावं लागतं आणि तेच इथं घडतंय. दुसऱ्या चेंडूवर जबरदस्त असा हा चेंडू टाकून यशपाल सारख्या महान फलंदाजाला बाद करतोय. त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज येतोय तो सौरभ. तर पहिला हादरा बसलेला आहे एकवीर मानकुली या संघाला. बघूया सौरभ येतोय सौरभ कशा प्रकारे फलंदाजी करतोय ते पाहायचं आहे. चांगला चेंडू तर स्वीप करतो चेंडूला चेंडूला फेरकून दिले बॅकवर्ड शॉटच्या दिशेकडे एक रवाना होतोय. दाद मागितली जाते मात्र बघूया दोन्ही पंच समोर समोर जात आहेत. डिसिजन पेंडिंग आहे. दोन्ही पंचांनी विचार केला आहे. बघूया जागेवर जाऊन कुठला प्रकारचा निर्णय देतात ते पाहायचं. एक जबरदस्त गोलंदाजी करतो करताना दिसतोय चिराग. तर एक धाव इथं घेतली जाते स्ट्राईक रोटेट करण्याचं काम मात्र इथं सौरभ करतोय. एक ना संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती एक बाद दोन. पुन्हा सज्ज होतोय चिराग पुढचा चेंडू टाकण्यासाठी तकदीर याला. चांगला चेंडू पल्लू शॉट पाहण्याचा प्रयत्न पूर्णपणे बीट होतोय. खरोखर जबरदस्त अशी गोलंदाजी करताना दिसतोय गोलंदाज चिराग. दरम्यान इथे शुभेच्छा येतात एक वेळा मानकुली या संघाला. दीपेश माळी यांना खरोखर दीपेश माळी म्हटलं तर फॅन आमच्या गावातले दिवे गावातला सुपुत्र बाबल्या कोहली रोहित कोहली यांच्याकडून शुभेच्छा येत आहेत. धन्यवाद बाबल्या. मात्र चांगला चेंडू जोरात मारण्याचा प्रयत्न. चेंडू पडल्यानंतर थोडीशी उचली प्राप्त घेतोय आणि नाका चवळून जातोय चेंडू. एक निर्धाव चेंडू जातोय. खरोखरच जबरदस्त कामगिरी करतोय चिराग. पॉवर पेच या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी करतोय कारण एक मोठा हादरा बसतोय. यशपाल बाद झालेला आहे त्यानंतर चांगली कामगिरी केलेली आहे चिराग याने. पुन्हा सज्ज होतोय खारभाव एंड करून पुढचा चेंडू टाकण्यासाठी चिराग. आता पुन्हा त्याच दिशेला मारण्याचा प्रयत्न होता मात्र दिशाहीन चेंडू म्हटलं तरी वावगड ठरणार नाही कारण लेफ्ट साईडनं हा जाताना दिसतोय चेंडू. पंच नजर चांगली ठेवतात आणि दोन्ही हात समांतर करतायत. धाव मिळते अवांतर वाईटनं. इथं एक धाव वाढलेली आहे. एक धाव संघाची धाव संख्या वाढते. संघाची धाव संख्या होत आहे ती एक बाद तीन. पण सज्ज होतोय गोलंदाज चिराग चांगली कामगिरी करतोय. पुढे या चेंडूवर कशा प्रकारे आता मात्र जोरात मारलेला चेंडू ड्राईव्ह करतोय. स्ट्रेट ड्राईव्ह झालेला आहे. चेंडू पकडण्यात यश आलेलं आहे क्षेत्ररक्षण. एक धाव इथं पूर्ण करतो. दुसरी धाव प्रयत्न केला जातोय आणि एक चोटी धाव घेतली आहे कारण क्षेत्ररक्षण चांगलं झालं होतं मात्र गॅजर करता आलं नाहीये गोलंदाजाला. मात्र एक धाव इथं पूर्ण करतोय आणि एक म्हणजे दुसरी एक दोन धावा इथं पूर्ण केलेल्या आहेत. दोन धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती पाच. एक जबरदस्त सुरुवात करून देतोय आपल्या संघासाठी चिराग कारण पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी
करताना दिसलाय. हा गोलंदाज काय गोलंदाजी केली होती. चिरागाने एक हजरा बसवलाय, यशपाल याला परत पाठवलंय. आता मात्र तकदीर आणि सौरभ यांच्यावर जिम्मेदारी जास्त वाढलेली आहे. मित्रांनो, स्पर्धेचा आजचा तिसरा दिवस खरोखर जबरदस्त स्पर्धा तुम्ही पाहताय. मित्रांनो, एक बिग इव्हेंट बॉयफ्रेंड क्रीडा मंडळ तारासवड दिवे आयोजित आयोजक जर विचार केला तर बॉयफ्रेंडचे अध्यक्ष प्रवीण पाटील यांच्या माध्यमातून एक मोठा इव्हेंट पाहताय. ग्रामीण सम्राट बालेमामा चषक 2020 या स्पर्धेमध्ये मी पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतोय. तर सांघिक दुसरं वैयक्तिक पहिलं षटक टाकण्यासाठी विलासमूर्ती राहणाऱ्या संघाचा दुसरा गोलंदाज येतो, तो म्हणजेच भावेश. बघूया कशा प्रकारे गोलंदाजी करतोय ते पाहायचं आहे. पहिल्या सामन्यामध्ये चांगली कामगिरी केली होती भावेश यांनी, 6 धावा देऊन 1 विकेट घेतला होता. मात्र तो संघ वेगळा होता, हा संघ वेगळा आहे. बघूया या संघात काय करतोय ते पाहायचं आहे. भावेश येतोय पहिला चेंडू टाकण्यासाठी दुसऱ्या षटकातील. आता मात्र ड्राईव्ह करतोय, चेंडू जातोय लॉन क्षेत्रामध्ये, रवाना होतोय, एक धाव पूर्ण करतोय, मिस फील्ड होतोय तिथं. त्याचा फायदा दोन्ही फलंदाज घेत आहेत, कारण चुकीला माफी नाहीये. तेच करतोय या क्षेत्रक्षक, चुकी करतोय आणि 2 धावा इथं फलंदाज घेतोय. 2 धावाने संघाची धावसंख्या वाढते, संघाची धावसंख्या होते ती 1-7. पुन्हा सज्ज होतोय गोलंदाज भावेश पुढचा चेंडू टाकण्यासाठी सौरभ याला. आता मात्र हुक करतोय, चेंडू जातोय लेगच्या दिशेकडे, रवाना होतोय, चांगलं क्षेत्ररक्षण होतंय, मात्र एक धाव रोखू शकत नाहीये. एक धावाने संघाची धावसंख्या वाढलेली आहे, संघाची धावसंख्या होते ती 8. यानंतरचा होणारा सामना मित्रांनो नील एंटरप्राइजेसच्या टेंभोली आणि वडुनगर 11 या दोन्ही संघाने तयार राहायचा आहे. मित्रांनो सामना सुरू झालेला आहे, तो म्हणजेच एक वेळा मानकुली आणि विलासमूर्ती राणाल या दरम्यान दोन्ही संघाने एक एक विजय संपादन केलेला आहे. पुन्हा सज्ज होतोय गोलंदाज भावेश. शॉर्ट चेंडू जोरात मारण्याचा प्रयत्न होतो, पहिली बॅट फिरवली जाते, मात्र त्यानंतर चेंडू शरीरवर आदळतोय, निर्धाव चेंडू जातोय. खरोखर जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन इथे करतायत गोलंदाज भावेश. अवघे 3 चेंडू आतापर्यंत टाकून झालेले आहेत, फक्त आणि फक्त 3 धावा दिलेत. मोठा फटके मारून देत नाही, कारण एक क्रीडानगरी जर पाहिली तर गोलंदाजाच्या प्रेमात पडलेली आहे. शॉर्ट चेंडू पंच करतोय, या चेंडूला चेंडू जातोय, या डीप कव्हर क्षेत्रामध्ये रवाना होतोय, एक धाव पूर्ण करतोय, दिसण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र 2 धावा इथं अर्जित केलेल्या आहेत. सही सलामत पॉपिंग क्रिस मध्ये पोहोचताना दिसतोय तकदीर. 2 धावाने संघाची धावसंख्या वाढते, संघाची धावसंख्या होते ती दुहेरी अंकामध्ये ही धावसंख्या गेलेली आहे आणि धावसंख्या झालेली आहे ती 1-10. खर जबरदस्त असं निसर्गरम्य हे वातावरण आणि ही क्रीडानगरी जबरदस्त अशी ही प्राधान्य केलेली आहे. तण मन धन ज्याने अर्पण केले आणि क्रीडानगरी शिल्पकार आणि श्री राम दामोदर भुईर याच्या अपार मेहनतीनंतर ही क्रीडानगरी तुम्ही पाहताय. पुन्हा सज्ज होतोय भावेश, फुलटो चेडू सोंकारण्याच्या नादात पूर्णपणे बीट होतोय, नजर नव्हती चेंडूवर, जोरात मारण्याचा प्रयत्न होतो, मात्र बॅट आणि चेंडू मध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क होत नाहीये, निर्धाव चेंडू जातोय. पुन्हा सज्ज होतोय या पुढचा चेंडू टाकण्यासाठी भावेश. खरोखर चांगली गोलंदाजी करतोय, आतापर्यंत 5 फक्त धावा दिलेल्या आहेत. बघूया शेवटचा चेंडू कशा प्रकारे हलतलतोय ते पाहायचं आहे. पुन्हा एकदा फुलटो चेंडू स्वंग करतोय, चेंडूला चेंडूच जातो, एका टप्प्याने स्वेअर लेग दिशा क्लिअर करतोय, एक दमदार चौकार. तर मित्रांनो 2 षटकांचा खेळ इथं समाप्त झालेला आहे आणि 2 षटकांचा आपण विचार केला तर 1 गडी बाद म्हणजे यशपाल बाद झालेला आहे आणि धावसंख्येवर नजर टाकली तर 14 धावा इथं आलेल्या आहेत, म्हणजे 7 सरासरीनं हे धावा जमवलेल्या आहेत. तुम्हाला असेल खरोखर जबरदस्त अशी गोलंदाजी केलेली चिराग यांनी, फक्त आणि फक्त 5 धावा देऊन 1 विकेट घेतलं होतं, त्यानंतर भावेश यांनी चांगली कामगिरी केलेली आहे. खरोखर तुम्ही म्हटलं आहे की क्रीडानगरीचा जर विचार केला तर गोलंदाजाच्या प्रेमात पडलेली आहे. नक्कीच गोलंदाजाच्या प्रेमात पडलेले खेळपट्टी आपण पाहतोय आणि गोलंदाजांवर या खेळपट्टीने
भरभरून प्रेम केलेलं आहे, हाणामारी मात्र इथे पाहायला मिळालेली नाही. मुचकेच असे काही संघ आहेत ज्या संघाने या खेळपट्टीचा अचूक लाभ उठवलेला आहे फलंदाजींच्या माध्यमातून. मात्र गोलंदाजांनी या खेळपट्टीवर एकंदरीत 3 दिवसांचा जर विचार केला तर अधिराज्य गाजवलेलं आहे. बरोबर आहे तुम्हाला सर. तर आता शेवटचे 12 चेंडू शेषाद्याने 12 चेंडूमध्ये कशा प्रकारे गोलंदाजी होते आणि फलंदाजी होते या ऐकूया धुमालच्या जुबानी. खूप खूप धन्यवाद प्रमोद पाटील सर. तर अक्षय चौधरी येतो गोलंदाजी मार्गावर सामना करेल छोट्या चणीचा सौरभ. धावसंख्या प्रमुख 14-7 सरासरीने प्रति षटकामध्ये धावा आतापर्यंत झळकावलेले आहेत. यावेळी फोर्स करण्याचे प्रयत्न चेंडू हवेमध्ये, चिराग चेंडूपर्यंत पोहोचू शकणार नाही आणि तोपर्यंत 2 धाव घेण्याची संधी मिळते फलंदाजाला. जोपर्यंत बंटी मिड क्रिजर मध्ये चेंडू फील करून फेकी करतोय तोपर्यंत 2 धावीने संघाचे धावसंख्या घडून दिलेले ते 16 धावा. विलास मध्ये आनंद संघाने याच मैदानावर नक्कीच ग्रामीण क्रिकेट मधील आपला अकाउंट ओपन केलं होतं. गुड बाईज केनुदेव आयोजित चषकामध्ये न्यूयॉर्क पिंपल संघाला पराभूत केलं होतं. चांगलं प्रदर्शन त्या चषकामध्ये या संघाचं राहिलं होतं. यायलो मात्र दिशान चेंडू पंचांचं वाईटचं शरीर होतं. अवंत धाव वाईटच्या रूपाने धावसंख्या सिंगल निवडून दिलेली ते 17 धावा. आजच्या दिवसामधील तिसरा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही संघाने प्रत्येकी एक एक सामना जिंकलेला आहे. आज पहिल्या सामन्यामध्ये मानकुळी संघाने पराभूत केलं होतं काजल स्पोर्ट्स पूर्णा संघाला. यावेळी चेंडूला हुक केलेला आहे आणि फायनल क्रिजर मधून चेंडू जाते सीमापार चौकारासाठी. धावसंख्या 4 ने वाढते. धावसंख्या 4 ने वाढून झाली ते 21. एक चांगलं चौकाऱ्याने धावसंख्या आलेला आहे आकार. अक्षय चौधरी गोलंदाजी मार्गावर सामना करणार फलंदाज सौरभ. कट करण्याचा प्रयत्न दिशान चेंडू पंचांचा वाईटचा शेवट आहे. अवंत धावाच्या रूपाने धावसंख्या सिंगलने पुरुष रेखते. धावसंख्या 1 ने वाढून झालेली होती 22 धावा डबल टू. आज या स्पर्धेचा हा तिसरा दिवस मित्र आपण पाहतोय. आज पहिल्या सामन्यामध्ये एकुरा मानकुली संघाने पराभूत केलं होतं काजल स्पोर्ट्स पूर्णा संघाला. तर दुसऱ्या सामन्यामध्ये विलासमती राणा संघाने गुरुसे संघाला पराभूत केलं होतं. यायले अक्रॉस झाले नव्याने खेळण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडू समाप्ती होते. धावसंख्या स्थिर आहे. खरोखरच काय गोलंदाजी होतंय धुमाळ सर. काय टप्पा टाकतोय, एका टप्पा पडल्यानंतर एक बॉन्स होतोय, उचली प्राप्त घेतोय. अक्षय एक चांगली कामगिरी करतोय. अक्षय पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्ग सामना करू फलंदाज सौरभ. यावेळी फ्री केलेला अतिशय उत्कृष्ट फटका आणि चिनू आता स्क्वेअर लेग रिजन मधून सीमा पार चौकार. वाटे शॉट होता आणि स्लिप केलं होतं. शक्तीपेक्षा युक्ती जास्त महत्वाची ठरलेली आहे. यावेळी मिडल ऑफ द बॅट चेंडू घेत आला नाही. स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल येतोय. डीप मध्ये शत्रक्षिक चेंडू झेपवतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न वाईट थ्रो आणि परिणाम स्वरूपात 2 धाव पूर्ण. तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात मात्र फलंदाज बाद झालेले आहे. मात्र 2 धावीने संघाची धावसंख्या घडून झालेली होती. आपण पाहतोय धावपळकर 28. तर दुसरा हादरा बसतोय एक फिरा मानकुळी या संघाला, कारण अजून एक मोठा फलंदाज येणं बाकी होतं. त्याला माहिती होत की दीपेश माल यायचं आहे. धन्यवाद डीजे. यानंतर नील एंटरप्राइजेस टेंबोली संघाचा संघनायक आणि वडोनोकर 11 संघाचा संघनायक. दोन्ही संघाच्या संघनायकाने नाणेफेकसाठी आमच्या टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. धावसंख्या पप्पा ते धावपळकर 28 धावा. नवीन फलंदाज दीपेश माल येतोय. दरम्यान या षटकामध्ये एकवीरा मानकुळी संघाने वापसी केलेली आहे. चांगली धावसंख्या या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते ते एकवीरा मानकुळी या संघाची. अक्षय सामना करत फलंदाज दीपेश. हेल कट करण्याचा प्रयत्न होता पॉइंट रिजन कडे. मात्र बॅटचे एज घेऊन चेंडू थर्ड मॅन रिजन मध्ये अडवला जातोय शॉटला. तो म्हणतो 1 धाव पूर्ण, 1 धावीने धावसंख्या घडून दिलेली होती 29. 3 षटकांची ते समाप्ती आणि 3 षटकांची समाप्ती नंतर एकवीरा मानकुळी संघाची धावसंख्या नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना झालेली आहे ते 2 बाद 29. 29 लॉस ऑफ 2 विकेट इन ऑफ द थर्ड ओव्हर.
बरोबर आहे तुम्हाला सर. खरोखर या षटकामध्ये जर विचार केला तर कमबॅक करतोय एकविरा मानकुळी, चांगली कामगिरी करत आहेत फलंदाज सौरभ यांनी चांगली कामगिरी केली होती. मात्र सौरभ हा बाद झालेला आहे अवघ्या 16 धावांवर. त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज येतोय तो दीपेश माली. दरम्यान शुभेच्छा येतात दीपेश माली याला आणि त्याच्या संघाला आणि अयोजन आणि निजनला आणि आमच्या कॉमेंट्री बॉक्सला आमचे दिवे गावातील सुपुत्र रोहित कोहली. धन्यवाद रोहित. नितीन येतो गोलंदाजी मार्गावर, मसल गोलंदाज सामनागर फलंदाज दीपेश माली. यायला मात्र क्लीन बॉल आणि दीपेश माली याची गेली संपुष्टात. ऍक्शन आपण जर बघितला तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ज्याप्रमाणे एखाद्या मोठ्या फलंदाजाला एखादा गोलंदाज बाद करतोय आणि ऍक्शन पाहायला मिळतोय, त्याप्रमाणे ऍक्शन पाहायला मिळलो ते गोलंदाज नितीन कडून. तर ह्यानंतरचा होणारा सामना नील एंटरप्राइजेस टेंभोले आणि वडूनगर इलेव्हन या दरम्यान होणार आहे मित्रांनो. तर खरोखर जबरदस्त हा चेंडू हदलला होता, जोरात मारण्याचा प्रयत्न होता, खुरव्या टप्प्याचा चेंडू हदलला होता. यॉर्कर बॉल त्याला आपण म्हणतोय. खरोखर क्रिकेटच्या ह्या खेळामध्ये जर विचार केला तर दोन गोष्टीचा सन्मान केला जातो, सचिन तेंडुलकर आणि यॉर्कर पद्धतीच्या चेंडूला. तर थोडी संघाला मी विनंती करतो थोडी नाणेफेकी करण्यासाठी यायचं आहे. नितीन पुन्हा सज्ज होतो पुढचा चेंडू टाकण्यासाठी. पुन्हा त्याच पद्धतीचा चेंडू होता, जोरात मारण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू आणि बॅट मध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडू जातोय, खरोखर चांगली कामगिरी करतोय आता मात्र या दोन चेंडूवर वापसी करतोय नितीन. मित्रांनो जो सामना सुरू झालेला आहे तो एकविरा मानकुळी आणि विलासमूर्ती राणाल या दरम्यान. पुन्हा सज्ज होतोय नितीन. आता जोरात मारला चेंडू फोर्स केलेला आहे, चेंडू व्हाइट लॉन्गने रमणार होतोय. चिराग तिथे आहे, एक धाव पूर्ण करतोय फलंदाज. एक धाव समाधान मानावं लागेल कारण त्या क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं आहे. आणि एक धाव संघाची धावसंख्या वाढते, संघाची धावसंख्या होते ती 3-30. पहिला हादरा बसला होता यशपालच्या रूपाने, दुसरा हादरा बसला होता सौरभच्या रूपाने, तिसरा हादरा बसला होता दीपेश मालीच्या रूपाने. आता मात्र जोरात मारण्याचा प्रयत्न एज लागते, सिली मिड ऑफच्या दिशेकडे रवाना होतोय चेंडू. स्वतः गोलंदाज कलेक्ट करतोय नितीन, मात्र एक धाव रोखू शकत नाही. एक धावाने संघाची धावसंख्या वाढते, संघाची धावसंख्या होती ती 32. एक धावांवर समस्व 31 धावा इथं झालेल्या आहेत. नितीन पुन्हा सज्ज होतोय पुढचा चेंडू टाकण्याचा. सज्ज होतोय फलंदाज श्रीमाता, मात्र चांगला चेंडू जोरात मारण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू जातोय रमण क्षेत्रामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय, एक धाव पूर्ण करतोय शिवम. एक धाव संघाची धावसंख्या झाली ती 32. आता मात्र तकदीर समोर असणारे बघूया, तकदीर कशा पद्धतीने हा शेवटचा चेंडू खेळून काढेल ते पाहायचं आहे. नितीन पुन्हा सज्ज होतोय पुढचा चेंडू टाकण्यासाठी. ओहो हो, लाभ केलाय चेंडू, उंची जास्त आटलेली आहे बघूया. चिराग खाली आहे आणि आयुष्यमान भवचा आशीर्वाद मिळलेला आहे. दोन धावा इथं अर्जित करतायत, दोन धावाने संघाची धावसंख्या वाढलेली, संघाची धावसंख्या झालेली आहे ती 34-35. धावांचं आव्हान विलासमूर्ती राणाल या संघासमोर ठेवलेलं आहे. जाऊया मित्रांनो आपण टॉस बॉक्स मध्ये. मी विनंती करतोय नील एंटरप्राइजेस टेंभोले आणि वडोनगर इलेव्हन या दोन्ही संघाच्या कर्णधारांना प्लीज टॉस बॉक्स मध्ये त्वरित यायचं आहे. तर वडोनगर इलेव्हन संघाचा संघ नाही आपण नाण्यापेक्षासाठी यायचं आहे. वडोनगर इलेव्हन संघाचा संघ नाईक आपण टॉस करण्यासाठी आमच्या टॉस बॉक्समध्ये यायचं आहे कारण प्रतिस्पर्धी संघाचा संघ नाईक नील एंटरप्राइजेस टेंभोली संघाचा संघ नाईक दिनेश भंडारे उर्फ ऋषी इथे आलेला आहे.
करणारी ज्या संघाने सूरजजी चषकावर नाव कोळलं आणि पहिली विकेट घेण्याचा जो विक्रम होता त्या चषकामध्ये तो दिनेश भंडारी ऋषी या गोलंदाजाने केला होता. हॅलो हॅलो वडू नंबर 11 या संघाचा प्रशांत प्लीज टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. नाणेफेकी करून घ्यायची आहे प्लीज. वडू नंबर 11 या संघाचा कर्णधार राजा यांना विनंती करतोय तो इथं टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. धुमल सर जाऊया या मैदानामध्ये कारण सामना सुरू झालेला आहे. एक पारीचा खेळ इथं समाप्त झालेला. एकवीरा मानकुळे आणि विलास स्मृती राहणार या दरम्यान. एकवीरा मानकुळे या संघानं पहिले धाडसी निर्णय घेतला होता, फलंदाजी घेतली होती, मात्र कुठेतरी कमी फलंदाजी पाहायला मिळाली आहे कारण दीपेश मल स्वस्तात बाद झाला होता, यशपाल माली स्वस्तात बाद झाला होता. चांगली कामगिरी केली होती सौरभ यांनी, 16 धावा काढल्या होत्या. खरोखरच आमच्या सोबत गेले 3 दिवस झाले आमचे सहकारी समालोचक. खरोखरच भिवंडी तालुक्यामध्ये ज्यांनी खरोखर सगळीकडे धमाल गाजवले आहे आणि झालेत ते मालामाल ते आहेत आमचे सुभाष धुमाल. पुन्हा एकदा मी सर्वांचं स्वागत करतोय. मित्रांनो तुम्ही पाहताय या भावप्रेम क्रीडा मंडळ तारास्पोर्ट दिवे आयोजित जबरदस्त इव्हेंट इथं प्रवीण ईश्वन पाटीलच्या माध्यमातून तुम्ही पाहताय ग्रामीण सम्राट बाळ्या मामा चषक. पहिला चेंडू शॉर्ट चेंडू होता, स्टेप आउट झाला होता फलंदाज, मात्र चेंडू आणि बॅट मध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडू जातोय, चांगली सुरुवात करून देतोय आपल्या संघासाठी गोलंदाज दीपेश. पुढा सज्ज होतोय खारभाव एंड करून पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय फलंदाज भावेश. आता मात्र खोदून काढलाय, स्वतः अडवतोय चेंडूला. चांगलं क्षेत्ररक्षण झेल घेण्याचा प्रयत्न होता, मात्र चांगलं क्षेत्ररक्षण करतोय गोलंदाज दीपेश. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू जातोय, पण सज्ज होतोय पुढचा चेंडू टाकण्यासाठी दीपेश. आता मात्र शॉर्ट चेंडू पूल करतोय, मिड विकेटच्या वरून चेंडू जातोय या षटकारासाठी. तुम्हाला सर अगदी 2 चेंडू चांगल्या पद्धतीने टाकले होते, खोलवर टप्प्याचा चेंडू टाकला होता. आता मात्र थोडीशी चुकी करतोय आणि चुकीला माफी नाहीये या फलंदाजाने. पारखलं होतं, नजर कायम ठेवली, ती शॉर्ट चेंडू टाकला होता, जबरदस्त पुल करतोय आणि सक्सेसफुल होताना दिसतोय. चेंडू जातोय या षटकारासाठी, पुन्हा सज्ज होतोय गोलंदाज. पुन्हा एकदा हुक करतोय चेंडूला, चेंडू जातोय लॉंग लेगच्या दिशेकडे रवाना होतोय. चेंडू पुढे जातोय, क्षेत्ररक्षक मागे होतोय, चेंडू जातो या चौकारासाठी A1 ब्रँडेड चौकार. खरोखर जबरदस्त डीजे ती धून पेस्ट करताना तुम्ही पाहताय मित्रांनो बाल्या मामा चषक. आता मात्र ओरपी चेंडू लाफ करतोय आणि लाफ टेट फाटका, चेंडू जातोय वरून षटकारासाठी. ओहो जबरदस्त कामगिरी करतोय या भावेश. असं वाटतंय की पॅव्हिलियन मधून सेट होऊन आलाय की काय, कारण 2 चेंडू झाल्यानंतर एक चांगली कामगिरी करतोय.
पुन्हा शॉर्ट चेंडू पटप्पा खाल्यानंतर थोडासा उचली प्राप्त करतोय, खांद्यावरून जातोय, जागतेरोचा आदेश देतोय. पहिलं षटक इथं संपलेलं आहे आणि धाव संख्येवर नजर टाकली तर जबरदस्त सुरुवात, दमदार सुरुवात भावेश यानं केलेलं आहे आणि धाव संख्या झाली ती 16. खरोखर जबरदस्त अशी पॉवरफुलच्या या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी करताना दिसतोय. फलंदाज भावेश यांनी चांगली कामगिरी केली, स्वतः 6 चेंडू खेळल्यानंतर एक चांगली धाव संख्या उभारलेली आहे भावेश यांनी. 16 धावा झालेल्या तर उर्वरित 18 चेंडू मध्ये तब्बल 19 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी विलास स्मृती राणाल या संघाला. आता बघूया काय होते, कशा प्रकारे गोलंदाजी करून चांगली स्थितीमध्ये एक विरा मानकुली हा संघ येतोय की नाही, त्या उलट चांगली फलंदाजी करून विजय संपादन करून ना विलास स्मृती राणाल चांगली कामगिरी करतोय की नाही. रिदम मध्ये चुकतोय गोलंदाज तकदीर, पुन्हा सज्ज होते पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होते मी फलंदाज. मात्र करण बघूया करण कशा पद्धतीने अकाउंट ओपन करतोय स्वतःच, फुलटो चेंडू स्वॉंग करतोय, चेंडूला बॅटीच्या पट्ट्यात व्यवस्थित येत नाही, जमीन लगेच चेंडू जातोय, चेंडू येतोय वाईट श्लॉंगाच्या दिशेकडे दबडवतोय, चांगलं क्षेत्ररक्षण होतंय तिथे. एक धाव एक से ज्यादा कुछ नाही, एक धावने संघाची धावसंख्या वाढते, संघाची धावसंख्या होते ती 17. बघा क्रिकेटच्या जागतिक खेळामध्ये 17 अंक येतोच येतो. तकदीर पुन्हा सज्ज होत आहे पुढचा चेंडू टाकण्यासाठी समोर असणारे फलंदाज भावेश. आता मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू, चेंडूला फिरकून दिला, चेंडू पॉइंटच्या दिशेकडे रवाना होता, चांगलं क्षेत्ररक्षण होत नाही, पंपिंग होते. बघूया डायरेक्ट हिट मारण्याचा प्रयत्न, 2 धावा इथं पूर्ण करतोय फलंदाज भावेश. रणनीती चांगली आखली होती, यस नो वेट च समीकरण इथं पाहायला मिळतोय आणि 2 धावा इथं पूर्ण करतोय फलंदाज भावेश. 2 धावाने संघाची धावसंख्या वाढते, संघाची धावसंख्या होते ती 19. पुन्हा सज्ज होते पुढचा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज तकदीर. जेंटलमन पुश करतोय चेंडूला, चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेकडे रवाना होतोय. जेंटलमन पुश करतोय चेंडूला, खरोखरच जेंटलमन पुश म्हटलं का सुंदर सुशील रिस्की हा फलंदाज. कारण याला स्ट्राईक देतोय, पुन्हा सज्ज येतोय गोलंदाज तकदीर. आता मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू, दाद मागितली जाते, पंचांचा बोट आकाशात आणि ह्या खेळाडूला जावं लागेल खेळाडू कक्षात. बाद होतोय पहिला हादरा बसतोय विलास स्मृती राणाल या संघाला. हदरा बसतोय करणच्या रूपाने LBW लेट बिफोर विकेट केला जातोय. खरोखरच पंचांची तीक्ष्ण नजर होती आणि दाद मागितली जाते आणि पंच यस होकार देत आहेत आणि बाद करार देत आहेत. करण याला त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज येतोय चिराग. खरोखर जर वडापावचा स्वाद तुम्हाला घ्यायचा असेल तर प्रिन्सी वडापाव सेंटर आमच्या उजव्या बाजूला त्यांनी कॉर्नर टाकलेली आहे, वडापावचा स्वाद घ्यायचा आहे. तकदीर पुन्हा सज्ज होतोय, त्या मात्र फक्त आणि फक्त पुश करतोय चेंडूला, ढकलून देतोय, चेंडूच जातोय मात्र कव्हर क्षेत्रामध्ये डीप मध्ये, दोन्ही क्षेत्रक मागे राहता चेंडू पुढे जातोय दमदार चौकार. आता मात्र चांगली कामगिरी करतोय आले आले पहिल्या चेंडूवर एक अकाउंट ओपन करतोय स्वतःचा चिराग. आता मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू डिफेन्स केलाय, सन्मान देतोय चेंडूला, ड्राईव्ह करतोय चेंडू जातोय शॉर्ट कव्हरच्या दिशेकडे रवाना होतोय. एक धाव इथं पूर्ण करतोय, एक धाव संघाची धावसंख्या वाढते, संघाची धावसंख्या झालेली होती 1/25. 2 षटकांचा खेळ इथं समाप्त झालेला आहे अशी माहिती आम्हाला देवेंद्र पाटील सांगतायत. चांगली कामगिरी करतायत, स्कोरच्या भूमिका इथं अदा करतायत. तर खरोखरच दीपेश यांनी 16 धावा दिल्या होत्या, त्यानंतर तकदीर थोडस कमबॅक करतोय, 9 धावा देतोय, संघाची धावसंख्या
दोन षटक संपल्यानंतर धावसंख्या झाली ती 25 धावा इथं झालेल्या आहेत. यानंतर सामना मित्र आपण पाहणार आहोत नील एंटरप्राइजेस टेम्बोली विपक्ष वडनगर 11 या दोन संघामध्ये. आज आपण शेलमाता वर्ल्ड बी संघाला आपण ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. त्यानंतर गावदेव पूर्ण विपक्ष जहारी रांजरोले या संघामधील सामना आपल्याला पाहायला मिळेल. आज पहिल्या सामन्यामध्ये एकूण मानकुली संघाने पराभूत केलं होतं काजसपूर पूर्णा संघाला. तर दुसऱ्या सामन्यामध्ये विलासमती राहणार संघाने नंबर 1 संघ जेव्हापासून गोडसे संघाचं आव्हान संपुष्टात आणलं होतं. आणि हा तिसरा सामना आपण पाहतोय एकूण मानकुली विरुद्ध विलासमती राहणार या एक एक सामना जिंकणाऱ्या संघामध्ये. दुसऱ्या फेरीमधील पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. तर धावसंख्या दरम्यान झालेली आहे ती आपण पाहतोय धावफळकावर 25 धावा. गोलंदाजी मोरकर विनय देतोय सामनागर फलंदाज चिराग माली. यावेळी अतिशय वेगवान चेंडू थोडस मिस फील्ड एक्सट्रा करून आपल्याला पाहायला मिळतोय. बाहेरचा इशारा येतोय बाहेरचे रोपण एक धाव पुरून दा आणि धावसंख्या सिंगल आहे. पुरुष रिक्त धावसंख्या एक निवडून चालली ते 26 35 चं लक्ष आहे. आणि 35 लक्ष्याचा पाठलाग करताना आपण पाहतोय विलासमती राहणार या संघाला. खरोखरच विकेटचा जर विचार केला तर फास्ट फॉरवर्ड विकेट आहे. टप्पा पडल्यानंतर चेंडू वेगवान सुटतोय. सुरू असलेला सामना आपण पाहतो इकुरा मानकुली विपक्ष विलासमती राहणार. दोन्ही संघांनी प्रत्येकी एक एक सामना जिंकलेला आहे. आज दोन्ही संघांनी चांगलं प्रदर्शन केलेलं आहे. विनेत बॉलिंग मार्गून सामना करायला फलंदाज यावेळी भावेश. यावेळी फ्लिक केलेला चेंडूला मनगटी फटका आपण पाहतो. स्क्वेअर ऑफ विकेट मिडिल रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. तोपर्यंत एक धाव पूर्ण करतात फलंदाज स्वरूप चेंडू झेपावला होता आणि तोपर्यंत एका धावीने धावसंख्या घडून झालेली होती 27. वडनगर 11 संघाचा संघ नाही आपण नाणेफेकसाठी यायचं आहे. तसेच नील एंटरप्राइजेस टेंबोली संघाचा संघ नाही. यावेळी बॅकपोर्ट जाऊन चेंडूला स्क्वेअर ऑफ विकेट खेळून काढलेला स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक चेंडू झेपावतोय. तोपर्यंत एक धाव पूर्ण करतो फलंदाज. एकेरी धावीने धावफलक हलता डोलले कारण एक 35 धावांचं आव्हान आहे. आणि 35 या लक्ष्याचा पाठलाग करताना आपण पाहतोय विलासमती राहणार या संघाला. धावसंख्या 28 35 चं लक्ष आहे. अजूनही 7 धावांची आवश्यकता आहे आणि 9 चेंडू शेष आहेत. कट करण्याचा प्रयत्न खरं तर स्क्वेअर ऑफ विकेट पॉइंट रिझन मध्ये मारायचा होता. चेंडू धावतो थर्ड मॅन रिझन मध्ये सीमा पार चौकार. यायला मात्र ऑफ द टोस हा चेंडू खेळून काढलेला आहे स्क्वेअर लेग रिझन मध्ये एका धावीसाठी. सिंगल ने धावसंख्या आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. दोन धाव पूर्ण करतो फलंदाज. धावसंख्या 2 ने वाढून झालेली ती 34 धावा. नाणेफेकसाठी यायचं आहे वडनगर 11 संघाचा संघ नाईक आणि नील एंटरप्राइजेस टेंबोली संघाचा संघ नाईक. अल्ताफ शेख आपलं हार्दिक स्वागत आहे. जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू समाप्ती. निर्धाव चेंडूने या षटकाची समाप्ती होते. 3 षटकांची समाप्ती आणि 3 षटकांची समाप्ती नंतर धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावर 34 धावा. स्कोर लेवल झालेला फक्त आणि फक्त एक धावाची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी विलासमती राहणार या संघाला. यानंतर सामना आपण पाहणार नील एंटरप्राइजेस टेंबोली विरुद्ध वडनगर 11 या दोन संघामध्ये. दोन्ही संघाचे संघ नाही आपण नाण्यासारखे यायचं आहे. यंदाच्या हंगामाचा विचार केला तर 19 चषक आतापर्यंत खेळले गेलेले आहेत. हा विश्वचषक आपण पाहतोय विलासमती राहणार संघाने यावर्षी 2 चषकांवर आपलं नाव कोरलेलं आहे. नील एंटरप्राइजेस टेंबोली संघाने चॅम्पियन ट्रॉफी आणि स्वराज्य चषक खाडी चषकावर आपलं नाव कोरलेलं आहे. तर वडनगर 11 या संघाने नक्कीच आपण जर बघितलं तर चेरोबा बी कोंडगाव आयोजित सरपंच चषकावर आपलं नाव कोरलं होतं. वडनगर 11 संघाला आपण एक्शन मध्ये पाहणार आहोत. फक्त एका धावीची आवश्यकता आहे.
अजित येतो गोलंदाजी मार्कवर. वेलकम भावेश भगत, आपले हार्दिक स्वागत आहे. अजित यावेळी मात्र विजय फटका आणि अशा प्रकारे विजय संपादन केलेला विलास मुदिर राणाला सांगणारे अभिनंदन. विलास मुदिर राणाला अभिनंदन. चिराग माले, अक्षय चौधरी, नितीन बंटी, भावेश हाडला हाडला, एकोरा मानकोली हाडला, दीपेश माले, यशपाल माले, तकदीर माली, अजित सौरभ. खरोखर जबरदस्त सामना पाहायला मिळला होता. एक हाती किल्ला लढवला होता भावेश आणि चांगली कामगिरी केली होती. चेंडूची फेक करायची आहे, चेंडू द्यायचा आहे प्लीज. तर या सामन्याबद्दल मॅन ऑफ द मॅच बॅक टू बॅक भावेश. या अगोदर सामन्यामध्ये मला वाटतं भावेश यालाच मॅन ऑफ द मॅच चा अवॉर्ड मिळाला होता. याही सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच चा अवॉर्ड मिळतोय तो भावेशाला. सातत्य राखलेलं आहे फलंदाजाने, सातत्यपूर्ण फलंदाजी केलेली आहे आणि मॅन ऑफ द मॅच ठरलेला आहे भावेश. भावेश ठरतोय या सामन्याचा सामनावीर. थँक्यू.